नमस्कार, परभणी न्यूजमध्ये आपलं स्वागत करतो। मी दिलीप बनकर, पाहूया आजच्या ठळक घडामोडी। परभणी न्यूजमध्ये आपलं स्वागत करतो। आज आपण जिल्हाधिकारी कार्यालयासमोर या उपोषण मैदानामध्ये आलेलो आहोत। या ठिकाणी मौजे भोसा ते बाभुळगाव या जुन्या रस्त्याच्या रहदारीचा रस्ता खुला करावा या मागणीसाठी बैलगाडीसह या ठिकाणी भोसा येथील नागरिक उपोषणाला बसलेले आहेत आणि ते दोन दिवसापासून या ठिकाणी या उपोषण मैदानावर आहेत आणि त्यांच्या सहित बैलगाडी आणि जनावरेसुद्धा त्यांनी या ठिकाणी उपोषणामध्ये आणलेली आहेत। परंतु दोन दिवसामध्ये या जनावराकडे कोणीही लक्ष देत नाही, प्रशासनसुद्धा लक्ष देत नाही। तर या इथल्या गावकऱ्यांची मागणी आहे की आमचे बैल बीमार पडत आहेत, परंतु अजूनही एकही अधिकारी या ठिकाणी फिरकलेला नाही आणि या ठिकाणी आमचा एक बैल अत्यंत म्हणजे गंभीर झालेला आहे, म्हणजे तो बीमार पडलेला आहे। त्यासाठी या प्रशासनाने याकडे लक्ष द्यावं आणि आमच्या रस्त्याची मागणी त्यांनी त्वरित पूर्ण करावी अशी हे गावकरी करत आहेत। आपल्या सोबत हे गावकरी आहेत या ठिकाणी, हे सर्व उपोषणाला बसलेले आहेत आणि त्यांच्यासोबत हे बैलसुद्धा या ठिकाणी उपोषणाला सहभागी झालेले आहेत। तर आपण जाणून घेऊया, आपल्यासोबत भोसा येथील हे नागरिक आहेत, ते माध्यमाशी काय सांगतात ते बघूया। मी माझं नाव रामेश्वर जाधव, बैल माझा रात्रपासून बीमार आहे। बीमार असल्यामुळं काय करावं, कोणाला प्रशासन येईन काही लक्ष देईन याच्यावर। आमचे चुकते सोबत आहे, त्याने खाजगी इलाज केला त्याच्यावर। आता थोड्या त्याचा हेडिओ आहे, ते साहेबाला पाठवला मी इकडं आणि त्या हेडिओमध्ये जे दाखवलंय तसा इलाज केला, पण कोणीही याला तयार नाही इकडं आम्हाला। या ठिकाणी आपण आपल्यासोबत जनावर सुद्धा या उपोषणात सहभागी केले आणि त्या मनला हा एक जनावर या ठिकाणी म्हणजे आजारी पडलेलं आहे, ते आपण कशा पद्धतीनं त्याचा उपचार केला? काहीच नाही, खाजगी पद्धतीनं साहेब जरासा भात आणला इथून हॉटेलमधून मागवला आणि त्या भातात खाजगी घासाघासी केली तर काय, हात चपलांना घासाघासी म्हणजे काय, खाजगी इलाज म्हणजे खेड्यामध्ये काय असतंय? प्रशासनाला सांगितलं, कोणी याला तयार नाही बघाय नाही, बैल कालपासून पाणी पिला नाही अक्षरशः। बरं, आता काय बरं वाईट जर झालं माझ्या बैलाचं तर काय करायचं? वटाचा मार आहे ना शेवटी, बैलच नाही तर शेतकऱ्यांना काय करायचं? त्याच्यामध्ये रस्त्याचा प्रश्न जर सुटतच नसन तर किती दिवस आम्ही असं बसायचं? अन्न नाही, पाणी नाही पोटामध्ये, कारण की काहीच नाही ना, आमरण उपोषण नाही हे आमचं। आणि वैरण नाही, वैरण संपलेली आहे, आता इथं वैरण आणायची कुठून आणायची कशी आणायची सगळे प्रश्न। या ठिकाणी आपल्यासोबत भोसा येथील हे गावकरी या ठिकाणी उपोषणाला दोन दिवसापासून बसलेले आहेत, परंतु अजूनही प्रशासनानं याकडे दखल दिलेली नाही। या गावकऱ्याची मागणी आहे की आमचा हा पाणद रस्ता आम्हाला शेतापर्यंत जाण्यासाठी खुला करून द्यावा अशी मागणी भोसा येथील हे गावकरी करत आहेत। परभणी न्यूज, दिलीप बनकर, परभणी। आणि याचबरोबर हे बातमीपत्र संपलं। पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात। शहरातील ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी पाहत रहा परभणी न्यूज।